आंबेगाव तालुक्यातील वळती येथे ग्रामस्थांनी लोकसहभागातून साकारलेल्या प्रवेशद्वारावरती छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळ्याचं अनावरण तसेच विविध विकास कामांचे भूमिपूजन राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले दरम्यान भव्य मिरवणूक देखील काढण्यात आली होती यावेळी आमचे प्रतिनिधी छत्रपतींची भूमिका त्यांनी साकारलेली आहे पाहुयात मग ही बातमी यावेळी माजी खासदार शिवाजीराव आढळगाव पाटील आमदार अतुल बेनके मंच कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती देवदत्त निकम भीमाशंकर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे पाटील जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील आदी मान्यवर उपस्थित होते सामाजिक कार्यकर्ते धोंडीभाऊ भोग व भाऊसाहेब भापकर यांच्या संकल्पनेतून ग्रामस्थांनी लोकसहभागातून जमा केलेल्या पंचेचाळीस लाख रुपयांच्या देणगीतून सुसज्ज प्रवेशद्वाराची व छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचं अनावरण काल सायंकाळी पाच वाजता करण्यात आलंय वळतीचे सरपंच आनंद वावळ व सहकार्यांनी कार्यक्रमाचं नियोजन चांगल्या पद्धतीनं केलं होतं दरम्यान एवढी सकाळच्या सत्रात अमरदीप मित्रमंडळाच्या माध्यमातून शिवनेरी वगून शिवज्योत आणण्यात आली त्यानंतर गाचेंच्या स्मारकाचा अभिषेक करण्यात आला आणि भव्य मिरवणूक काढण्यात आली शिवकालीन मगदानी दांडपट्ट्याच्या कसरतींचा कार्यक्रम देखील झालेला आहे गावात भव्य प्रवेशद्वार व छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या अणावगणानं गावाच्या वैभवात भर पडली आहे शेवटी तीन हजार लोकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला आहे या स्तूत आणि प्रेक्षणीय कामाचे पंचक्रोशित कौतुक का होत आहे विलासभोग झुमान न्यूज आंबेगाव